तर बघा काय परिपत्रक आहे, जिल्हा परिषद गडचिरोली कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात. शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 15 जुलै 2024 अनुषंगाने शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याबाबतच्या सूचना माननीय आयुक्त शिक्षण मास्टरजे पुणे यांनी दिनांक 19 जुलै 2024 पत्रान्वये दिलेल्या सदर शासनपत्रातील निर्देशाच्या अनुषंगाने विविध टप्प्यानुसार केलेल्या कार्यवाही आता प्राप्त आवेदनपत्राचे आधारे नियुक्तीची कारवाई करण्याचे अधीन राहून उरत शिल्लक रिक्त पदाकरता शासनपत्राच्या टप्पा क्रमांक 3 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्या प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याच्या खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून याद्वारे निवेदन आवेदन पत्र मागवण्यात येत आहे. सदर नियुक्तीकरिता आवश्यक शैक्षणिक व व्यवसाय करता अटी व शर्ती तसे आवश्यक दस्तावेजासंबंधित तपशील खालीलप्रमाणे आहे. मग किमान शैक्षणिक व्यवसाय करता येता पहिले ते पाचवी करता HSC DED TET CET पेपर 1 उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असे 2022 TET उत्तीर्ण 6वी ते 8वी करता पदवी DED BED BA नंतर TET CET पेपर 2 उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 TET उत्तीर्ण टीप शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TET उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट शिथिल करण्याचा विचार करण्यात येईल. टप्पा क्रमांक 1 सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पदावर नियुक्ती व टप्पा क्रमांक 2 2022 अर्थधारक उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती नंतर पेसा क्षेत्रातील शिल्लक रिक्त पदाची स्थिती. प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम इयत्ता पहिली ते पाचवी करता 419 पदवीधर प्राथमिक शिक्षक 6वी ते 8वी करता 120 वयोमर्यादा जाहिरातीतील नमूद पदाकरता जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकास उमेदवाराचे किमान 18 वर्षापेक्षा कमी व 40 वर्षापेक्षा जास्त नसावं. दिव्यांग उमेदवाराच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा मागासवर्गीय दिव्यांग उमेदवाराकरता 45 वर्ष राहील. मानधन हे शासनपत्र दिनांक 7 जुलै 2023 नुसार दरमहा ₹20,000 एवढं मानधन नोंदणी राहील. अर्ज कसा करावा? उमेदवारांसोबत दिलेला नमुना अर्ज करायचा, अलीकडे काढलेला स्वतःचा साक्षर केलेला फोटो लावावा. उमेदवारी अर्जासोबत आवश्यकता सर्व शैक्षणिक व्यवसायकर्तेचा प्रमाणपत्राच्या सुस्पष्ट दिसेल अशा साक्षांकित प्रति जोडाव्यात. SSC HSCचं गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र, DED BED गुणपत्रक व प्रमाणपत्र, TET CET पेपर 1 उत्तीर्ण क्वालिफाईड शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता 2022 TET उत्तीर्ण प्रमाणपत्र, TET CET पेपर 2 उत्तीर्ण क्वालिफाईड शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता 2022 TET उत्तीर्ण प्रमाणपत्र, शाळा सुटल्याचा दाखला, स्थानिक अनुसूचित जमाती उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र जोडण्यात यावं. निवड कार्यपद्धती जाहिरातीद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी TET मधील गुणाच्या आधार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व गुणवत्ता यादीतील रिक्त जागांच्या प्रमाणात उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल. अर्ज कसा? नोंदणीकृत रजिस्टर पोस्टने अर्ज पाठवताना लखोट्यावर कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज असं ठळक अक्षरात लिहिणं आवश्यक आहे. पोस्टाने पाठवलेला अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नावे दिनांक 27/8/2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तत्पुरी मिळतील अशा बेताने पाठवेल. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. खालील प्रकारच्या गुन्हे असल्या अर्ज नाकारण्यात येईल. वरील अनुक्रमांक 1 मधील विविध पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज, मजकूर अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज, स्वाक्षरी नसलेला अर्ज, आवश्यक शैक्षणिक अर्थेच्या साक्षांकित प्रति जोडलेले नसलेला अर्ज, विविध मुदतीत प्राप्त झालेले न झालेले अर्ज. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे. जाहिराती संबंधात आपल्याला समजलं असेल, व्हिडिओचा आवडशे तर लाईक करा. आपल्याला हे परिपत्र हवं असेल तर व्हिडिओच्याकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तुम्हाला पत्र मिळेल. मग तुम्हाला व्हिडिओ समजला आवडशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.